गौरी विसर्जनानंतर घर कसं अगदी सुनसुन वाटतं नाही? 3 दिवस चाललेली धामधूम अगदी शांत झाल्यासारखी वाटते. पण मैत्रिणींनो, तुम्हाला गौराईचं पत्र आलंय, खास तुमच्यासाठी, घरातल्या प्रत्येक गृहिणीसाठी. चला मी तुम्हाला वाचून दाखवते. गौराईकडून गृहिणींना पत्र. गौराई म्हणते, प्रिय सखी, मजेत गेले माझे दिवस. तू माझ्यासाठी प्रेमाचा आणि कष्टाचा किती घाट घातलास ग, हे मी याची देही याची डोळा पाहिलं. मी पाहिली तुझी धडपड आणि अविरत काम करणं. मी येणार म्हणून सोवळ्याचा अट्टाहास. तुझी धडपड बघून काही वेळा डोळे भरून आले आणि काही वेळा तुझी झालेली थोडीशी फजिती बघून हसू सुद्धा आवरेनासं झालं. आणि मग आम्ही दोघींनी ठरवलं की चला आज तुझ्याशीच जरा गप्पा मारू. जसं आम्ही माहेरपणाला येतो तसं तू कुठे गेलीस का ग? आमच्यासाठी पंचपक्वान्न 16 भाज्या केल्यास, पण तू एकटी असताना शिळ पाक खाऊन राहतेस, ते काही बरं नाही बरं. आमच्यासाठी खेळ खेळलीस, पण तुझ्यासाठी रोजचा व्यायाम करतेस का ग? आणि हो, आम्हाला जेवढा मान तू देतेस तेवढा मान स्वतःला कधी देतेस का? जाता जाता एक सांगू, जेवढं स्वतःला जपशील तेवढं आम्हाला तू तुझ्यातच पाहशील. आणि म्हणूनच कानांनी चांगलं तेच ऐकत जा आणि डोळ्यांनी सुद्धा चांगलं तेच पाहत जा. त्या इडियट बॉक्सपासून जरा लांबच राहा बरं तू. पंचपक्वान्न जसं तयार करतेस ना, तसंच नवीन कला शिकत जा, छंद जोपासत जा, स्वतःला वेळ दे. जगत जननी पण इतका हलक्यात घेऊ नकोस, कारण जिच्यामध्ये जन्म देण्याची क्षमता आहे तिने स्वतःला जपलंच पाहिजे. आणि आवर्जून सांगते, आता थोडासा ना आराम कर. असूया, गॉसिपिंग आणि जग काय म्हणतं याचा विचार अजिबात करू नको. स्वतःला नव्याने घडव. आमच्या चेहऱ्यावरचं तेज पाहून जसं तुम्ही खुलता ना, तसंच तुमच्या चेहऱ्यावरच्या तेजाने हे सारं जग बदलू दे. सोवळं नक्की पाळा, पण ते तुमच्या विचारांचे. आरोग्याचा जागर करा. बाकी पुढच्या वर्षी भेटू तेव्हा मला तू माझ्यासारखीच दिसली पाहिजेस, मानसिक, शारीरिक, सामाजिक आणि आध्यात्मिक हेल्दी. तुझ्याच लाडक्या गौराया, ज्येष्ठा आणि कनिष्ठा. मैत्रिणींनो, कसं वाटलं हे पत्र तुम्हाला? कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. आणि जेव्हा 3 दिवस गौरी तुमच्या घरी होत्या तेव्हाचा तुमचा अनुभव कसा होता ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. आम्हाला आवडलेला अनुभव आम्ही नक्कीच आमच्या चॅनलवर सादर करू. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.